त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की शॉर्ट रेडी झाल्यानंतर जेव्हा मी या दोघांना सांगायचं शॉर्ट रेडी येते, हे दोघे मला सांगायचे अजून अर्थातच लाईटिंग कर ना, कारण का त्यांचा वेगळा कार्यक्रम चालू असायचा. त्यामुळे तो पत्त्यांचा डाव संपेपर्यंत अजून एक लाईट लाव आणि नंतर मग तो परत ऑफ कर, ह्या सगळ्या सूचना यायच्या. पण आम्ही 45 डेजचं शेड्यूल 41 दिवसात संपवलं आणि इतकी धमाल केली. म्हणजे नाना सरांबरोबर काम करण्याचा अजून एक ॲडव्हान्टेज असा होता की 6 महिन्याआधीपासून आम्ही ह्या स्क्रिप्टवर काम चालू केलं होतं आणि सेटवर जाईपर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीबद्दल सेटवर जाऊन आपण चर्चा करूया ह्याची गरजच लागली नाही. इतकं होमवर्क पक्कं करून घेतलं होतं त्यांनी. त्यामुळे एकतर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन इतकं ब्रिलियंट झालं होतं. टेक्निकली काही चुकलं, काही वन मोर टेक्निकल हवा असेल तरच आम्ही कदाचित टेक 2 टेक 3 गेलो आहे, नाही तर कोणता टेक सिलेक्ट करायचा ह्याची भीती होती. त्यामुळे अजून एक करूया का फॉर सेफ्टी असं कधी कधी झालंय. इतकं नट म्हणून मी जे काही ऑब्झर्व केलं ना त्यांना, की माझ्या बाबतीत एक थोडीशी काय म्हणू त्याला, तो एक ड्रॉबॅक म्हणता येणार नाही, पण मी प्रत्येक टेक वेगळा करतो. नानांचं मी बघितलेलं आहे, ते एका वाक्याला समजा बिस्किट उचलत असतील, ते 15 होऊ देते, त्याच वाक्याला बिस्किट उचलतील, त्याच वाक्याला ते बुडवतील, त्याच वाक्याला खातील. इतकं म्हणजे इतकं प्रिसिजन होतं ना. आणि एकतर ते स्वतःचे डायलॉग्स लिहून आणतात, त्यामुळे त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही का स्वतःची वाक्य लिहून आणतात, तर ते म्हणतात की आपण जितकं लिहू ना तितकं ते आपल्या अंगात मुरतं. की मग त्यांना तुम्ही कुठलाही डायलॉग विचारलात ना की ते तिकडनं सुरू करतात. सो आय गेस फॉर अन ॲक्टर दिस इज अ फॅन्टॅस्टिक एक्सरसाइज, की स्वतःची वाक्य. नुसतं मेन्यू कार्ड बघितल्यासारखं स्क्रिप्ट जर बघितलं ना तर त्याला काही अर्थ नाही आहे. ते स्क्रिप्ट मुरलं पाहिजे तुमच्या अंगात. आणि ते कसं मुरेल, जसं अँथनी हॉपकिन्स म्हणतात की मी 300 एक स्क्रिप्ट वाचतो, विच इज अ ग्रेट थिंग. 300 एक स्क्रिप्ट वाचतं, त्यामुळे त्यांना कुठलेही, हां 67 वाक्य म्हणा की ते म्हणतात, यु नो तीच पद्धत आहे, पण एक वेगळी पद्धत आहे की इकडे स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे ते वाक्य, स्वतःच्या हाताखालनं गेलेलं आहे. पण ते आपण नाटकामध्ये सुद्धा तुम्ही करत असताना आपलं अख्खं नाटक 2.5-3 तासाचं पाठ असतं, की पाठ असतं आपल्याला प्रत्येक गोष्ट. मी इथे गेल्यानंतर असं म्हणेन, मी असं करेन, मग मी असं. पण ती कंटिन्युटी मॅच करणं आहे ना, ते सिनेमामध्ये ते ठेवावं लागतं. त्याचं कारण असतं की इथून घेत असताना तुझा शॉट आणि तिकडून घेत असताना त्यावेळी तो हात तितकाच वर आला, नाही तर तू किती छान जरी टेक केला असला तरी तुझा टेक ठेवता येत नाही. त्यामुळे ते करणं फार महत्वाचं आहे. आता तू सांगितलंस की आम्ही 41 केलं नटसम्राट, आम्ही 65 शूटिंग ठरवलं होतं आणि 36 संपवलं. वाव, म्हणजे जवळजवळ अर्ध्या वेळात. त्याचं कारण तुम्ही तयार असलात की सोपं जातं. दिग्दर्शकाला पूर्ण वाव असतो ना.